नमस्कार, मी दिव्या पाटील, राहणार घणसोली नवी मुंबई आणि बॅचलर ऑफ मास मीडियाच्या दुसऱ्या वर्गात मी शिकत असून माझ्या महाविद्यालयाचे नाव आहे सांगपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी. गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी अहिंसा जीवनाचा नियम हा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्रिवार वंदना करून मी माझ्या विषयाकडे वळते. आजच्या 21व्या शतकात आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपटावर जात असताना आपला भारत देश डिजिटल देखील होत आहे. त्या डिजिटल माध्यमांचा वापर सगळीकडे होत आहे आणि त्याचप्रमाणे चालू घडामोडी पाहण्यासाठी या डिजिटल माध्यमांचा वापर देखील होतो. आणि याच डिजिटल माध्यमांचा मी वापर करत असताना माझ्या कानी काही पडसाद ऐकू येतात. ते पडसाद असे की, नमस्कार मंडळी, आत्ता झालेल्या माहितीनुसार आपल्याला असं सांगण्यात येते की एके ठिकाणी अज्ञात इसमांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे, तर दुसरीकडे स्त्रीचे दागिने काढण्यात आले असून तिला मारझोड करण्यात आली आहे. अशा हिंसाचाराच्या गोष्टी दररोज घडत असतात. सगळीकडे हिंसाचार वाढला आहे, परंतु अशा वेळी मला आठवते ती ज्योत, ज्या ज्योतीने हिंसाचाराच्या अंधकाराकडून अहिंसेच्या प्रकाशाकडे जाण्याची वाट दाखवली, ज्यांनी शांती, प्रेम, सत्य आणि महत्त्वाचं म्हणजे अहिंसा या गोड शस्त्रांद्वारे सबंध जगभर आपल्या नावाची कीर्ती गाजवली, ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. ज्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या अहिंसाच्या शस्त्राद्वारे ब्रिटिश सरकारचे सुद्धा धाबेदान आणले असे हे आपले बापू, त्यांना प्रेमाने सर्वजण बापू म्हणत असत. ते नेहमी म्हणायचे की हिंसाचाराने लढलेला जो लढा असतो त्याचं यश जे असतं ते तात्पुरतं असतं आणि त्यामुळे होणारं नुकसान हे दीर्घकालीन असतं. आणि त्यांच्या या विचारांचा आदर्श जगभर सर्वांनी ठेवलाय. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याचप्रमाणे अमेरिकेचे माजी प्रमुख बराक ओबामा, मार्टिन लुथर किंग या नामवंत लोकांनी सुद्धा त्यांना आपला आदर्श मानला आहे. म्हणून त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा जगभर अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. मग मंडळी, सगळीकडे जर अहिंसेला पत्करता येत असेल, सगळ्यांना, सगळं जग जर अहिंसेला आदर्श मानत असेल, तर मंडळी आपण का मागे पडतोय? जर गर्दीत सहज कुणाचा धक्का लागला तर रागाने तप्त झालेले आपण दुसऱ्याशी दोन हात करायला लगेच तयार होतो. पण त्यावेळी आठवा आपल्या राष्ट्रपित्यांचे विचार, ज्यांनी आपल्याला अहिंसेचा मूलमंत्र दिला, ज्यांनी आपल्याला अहिंसेद्वारे लढायला शिकवलं. म्हणून त्यांचे विचार आठवून बघा आणि बघा मग काय जादू होते. अहिंसा या शब्दाकडे फक्त एक साधारण शब्द म्हणून नव्हे, तर हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनातील जगण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा नियम आहे, मूलभूत असा जीवनाचा नियम आहे असं पाहून बघा. आणि तो नियम आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारून पहा, रुजवून पहा, मग बघा काय जादू होते. यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून मी म्हणू इच्छिते मंडळी, सत्याच्या या विजयासाठी, ठेवतो आम्ही संयम. सत्याच्या या विजयासाठी ठेवतो आम्ही संयम, कारण राष्ट्रपित्याने दिदला आम्हा अहिंसा जीवनाचा नियम, अहिंसा जीवनाचा नियम. धन्यवाद.